मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेळघाट दौऱ्यात विविध शासकीय संस्थांना भेटी देण्यासोबतच ठिकठिकाणी आदिवासी बांधवांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांनी आदिवासी बांधवांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत बाबींची विचारपूस करत गावकऱ्यांना बोलतं केलं. त्यासोबतच त्यांच्याकडून शासनाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या योजनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी केली जात आहे काय हे जाणून घेतलं. तसंच मेळघाटातील सर्व गावांना चांगल्या सुविधा पुरवण्याला प्राधान्य असून मेळघाट हा शासनाच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय असल्याचंही त्यांनी आवर्जून गावकऱ्यांना सांगितलं. जी काही कामं आहेत जी अनेक वर्षापासून सुरू आहेत, मग विजेच्या संदर्भातली असतील, काही छोटे अगदी लघु सिंचन प्रकल्पाच्या योजना असतील, अशा ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, गाव तलाव आहेत, सगळ्या गावांमध्ये तलावात जवळपास, पण ते गाव तलावांची स्थिती अशी आहे की त्यात पाण्याचा पाझर आहे. ते गाव तलाव जर नीट केले तरी देखील गावाची समस्या मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी हल करू शकतो. अशा सगळ्या गोष्टी आम्ही आता टॉप ऑन अजेंडा घेतलेल्या आहेत. आणि या मेळघाटमध्ये सगळे जे NGOs आहेत त्यांचं देखील आम्ही कोऑर्डिनेशन करणार आहोत आणि सगळ्या NGOsनी सरकारने आणि जनतेने एकत्रितपणे काम करावं अशा प्रकारचं एक फ्रेमवर्क तयार करण्याचा आमचा प्रयत्न. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.